मी असो किंवा नसो परंतु विदर्भाची पंढरी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे वारकरी संप्रदायाचा मेळावा अविरतपणे सुरू राहावा अशी घोषणा करणारे विदर्भातील वारकरी संप्रदायाचे प्रतिसंत तुकाराम म्हणजेच गुरुवर्य रंगराव महाराज टापरे यांचे देहावसान झाले. मंगळवारी अकोला स्थित आखतवाडा या मूळ गावी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो वारकरी भक्तगणांना अश्रू अनावर झाले होते. सोळा बंद नाही, अरे मायन आणलं आम्ही गेलो रे. सोळा असं चालू राहा. ही अंबिका माता विठ्ठल रुक्मिणी सदारम बाबा यांची विनंती करतो. साठी अमरावती विभागातील कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान व वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारे गुरुवर्य रंगराव महाराज टापरे यांचे 20 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वयाच्या 90व्या वर्षी देहावसान झाले. गेली अनेक दशके वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन त्यांनी वारकऱ्यांना जोडून अनेक मंदिरांचा व मठांचा जीर्णोद्धार केला. विशेष म्हणजे रुक्मिणी मातेचे माहेर घर श्री क्षेत्र कौंडण्यपूर मंदिरात जातीने लक्ष घालून मागील 55 वर्षांपासून आखतवाडा ते कौंडण्यपूर पायी वारीची अखंडित परंपरा सुरू केली. त्यांच्या या जीवनकाळात अनेक तीर्थक्षेत्र नावारूपास आली. त्यातील ऋणमोचन, मुक्ताईनगर, पूर्णामाता उगमस्थान, भैंसदेही मध्य प्रदेश, त्याचप्रमाणे 50 पूर्णा प्रदक्षिणा करणारे एकमेव संत म्हणून ते ओळखले जातात. सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात काम करणारी मंडळी महाराजांवर प्रेम करत होती. त्यांच्या देहावसानाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली असून भाविक व वारकरी शोकात बुडाले आहेत. मंगळवार 21 डिसेंबर रोजी त्यांचे मूळ गाव अकोला जिल्ह्यातील बारुला तालुक्यातील आखतवाडा येथे महाराजांवर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी हजारो वारकऱ्यांनी साश्रू नयनांनी टापरे महाराजांना अखेरचा निरोप दिला. विश्वास